राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या विभागीय भरारी पथकानं गुरुवारी इगतपुरी येथील धामणी गावातील चव्हाटेवाडी शिवारात अवैध दारू निर्मिती करणाऱ्या कारखान्यावर छापा टाकला. एका पत्राच्या शेडमध्ये गावठी दारू निर्मितीचा कारखाना चालू असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाचे उपायुक्त प्रसाद सुर्वे यांना मिळाली होती. त्यानंतर भरारी पथकाने सापळा रचत गुरुवारी दुपारी हा छापा टाकला. यात 200 लिटर दारू क्षमतेचे 2 प्लास्टिक ड्रम, रसायनाने भरलेले 101 प्लास्टिक ड्रम, हातभट्टी निर्मितीकरिता वापरण्यात येणारे 5 लोखंडी ड्रम, हातभट्टी वासाचे 35 लिटर क्षमतेचे 30 प्लास्टिक कॅन, तसेच हातभट्टी दारू भरण्यासाठी वापरण्यात येणारे एकूण 15 रबरी ट्यूब, चाटू, 1 ॲल्युमिनियम सतेले, प्लास्टिक पाईप, नेवाल पट्टी असा एकूण 4,03,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सदर कारवाई निरीक्षण श्री MB चव्हाण, दुय्यम निरीक्षक देवदत्त एनपोटे, सहायक दुय्यम निरीक्षक श्री प्रवीण ठाकरे, जवान शर्वश्री, कैलास कसबे, अमित गांगुर्डे, दीपक आव्हाड, विठ्ठल हाके, प्रवीण अस्वले, गोरखनाथ अहिरे यांनी यशस्वीरित्या पार पडली. प्रवीण गोतीसे, दक्ष पोलीस न्यूज, नाशिक.